गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी राती फोन लायलो आणि राज्यातली स्थिती किती आता कोविडची, एकंदर ऑक्सिजनेटेड बेड कितले आहा, टोटल ॲडमिटेड पेशंट कितले आता, हजर सगळ्याचे चौकशी केली, त्यांच्यानी डिटेल्स घेतले आणि एकंदर म्हणजे ऑक्सिजन जो असा तो तसो पळोवंक वचत जाल्यार कंपेरिजन विथ इंडिया म्हणजे आम्ही रेशो इथे दाखोवपाक चुकलेले काय म्हाका खबर ना, ते फक्त हांवें चौकशी केली, ते ऑक्सिजनेटेड बेड म्हणजे ज्याका डायरेक्ट आमच्या त्या कनेक्शन डायरेक्ट जे दितात पायपलायनी सेंट्रल पायपलायनी वेळ त्योच ऑक्सिजनेटेड बेड डिक्लेअर करतले, पण हांवें त्याका तेंय सांगलें इतर ज्यांका आम्ही ऑक्सिजन दितात त्यो आमकां ऑक्सिजनेटेड बेड म्हणून डिक्लेअर करपाक जाय, बट त्यांच्यानी एक जस्ट म्हाका मुद्दा म्हणून सांगलें की मुंबय एक कमिशनर वन वू हॅड मॅनेज गूड फक्त मुंबईतल्या शहरा पुरते, त्याच्यानी ऑक्सिजन व्यवस्थित रित्या मॅनेज केला, त्याची पुराय गोय राज्यातले ऑक्सिजनचे ऑडिट करून घे आणि ऑक्सिजनचे ऑडिट करप हे खूप महत्वाचे असा, कारण ऑक्सिजन स्टेटीत जनरेट कितलो जाता, आम्ही भायल्यान कितलो हाडटा, ह्याच्या पहिली जनरेट कितलो जातालो आणि आता आमकां कितलो लागतलो, त्या खातीर त्याचे ऑडिट करप गरजेचे असा। हांवेनय बी सांगला, इन्स्ट्रक्शन दिला की ऑक्सिजनचे आमकां ऑडिट करपाक जाय, कारण ह्याचं जर फुडें आमकां असोच वर्षभर जर ते मेंटेन करचे पडले असत जाल्यार त्याचो रिकॉर्ड असप हे गरजेचे असा। इन्स्ट्रक्शन दिला की ऑक्सिजन एकदा ऑडिट करून लेट अस सी पळयता म्हणजे ताजेर एक टीम खंयची घालून करपाक जाय, कितें प्रोडक्शन प्रायव्हेटानूच जाता, एव्हरीथींग नॉट ओन्ली द प्रोडक्शन बट आमकां पर पेशंट वायज सुद्दां कितलें लागता, आनी जर लागता आसत जाल्यार ताजो मिसयूज कसो कमी जावपाक शकतलो, मिनिमायज कशें जावपाक शकतले, लिकेजीस बंद कशें जावपाक शकतलो, इट इज नॉट ओन्ली द प्रोडक्शन, प्रोडक्शन स्टेटीन कितलें जाता, आमकां कितलें इम्पोर्ट करचें पडटा, आमी खंयच्यान खंयच्यान सोर्स आसा, आनी सोर्सीस कितें जावंक शकता काय कितें, म्हणजे फॉर एक्झाम्पल आज आमी विधानतांतल्यान हाडलें, काल आमी बिनानीतल्यान उचलले, अशें ज्यो फॅक्टरीज आसा हें जालें, मागीर हांगासर आमचो ऑक्सिजन करपी प्लांट कोणा कोणा हाडला, कोणाचो बंद पडला तो परत चालू जावंक शकता काय कितें, तसो आमी हेजो चालू केलो, आतां कुंकळेचो चालू केलो, ऑल्सो आय रिक्वेस्टेड नाव फॉर द आमचो अजून एक प्लांट वेर्णाचो जालो, वेर्णाचो चालू आसात, गोविंद पैचो प्लांट, ताका सांगला की तू बेगिनात बेगीन चालू कर, आमकां तेजी रिक्वायरमेंट आसा, जो बंद पडलो, पण हे सगळे जे आसा पळय हे सगळे एकदा ताजे ऑडिट करप, कित्याक आनी कितले आमकां फुडें दिवपाक शकता हे करप गरजेचे आसा। ऑलरेडी पीएमानी इन्स्ट्रक्शन दिला की ऑडिट करात, पण डिमांड आणि सप्लाय मध्ये किती डिफरन्स, टायमाक ऑक्सिजनचे सिलिंडर सप्लाय जाताले तसे नोटीस झाले की ते हाफूच असताले आणि ते लायले उपरांत डायरेक्ट सोपताले बी, तेजेर बी सारखी डिटेल आय डोंट नो, आता म्हणजे आता कसे असा ते मधल्या टायमार कितले लागताले आणि कितले सप्लाय, तितूर म्हाका आत्ता वचपाचे ना, ते मागीर पळोवया कितें, ते हाफ सप्लाय जाताले म्हणजे हाफ सिलिंडर सप्लाय जाता, पण हांव तुका परत सांगता आत्ता माझ्या खातीर लोकांचो जीव आसा हो खूप महत्वाचो असा, त्या खातीर मधल्या टायमार कितले हाफ सप्लाय झाला आणि फूल सप्लाय झाला पहिले तितूर आता न वता, आत्ता कितें जाता म्हणजे हांव काल जेन्ना गेलो तेन्ना ऑन एन एव्हरेज की 300 रिक्वायरमेंट, आयज हांवें 10 वार्डांनी हांवें डिटेल्स घेतली राती, परत हांव थंय गेल्या उपरांत 10 वार्डांनी आमकां सिलिंडर्स लागता, उरलेले कोविडाचे वार्ड हे आमच्या सेंट्रल लायनीचेर म्हणजे जेका मिनीफोल्डाचे तेजेर डिपेंड आसा, ताची त्या 10 वार्डांनी वेगवेगळ्या वार्डांत वेगवेगळी रिक्वायरमेंट, खंयच्या वार्डांत 30 लागता, खंयच्या वार्डांत 20 लागता, खंयच्या वार्डांत 10 लागता, आता ते रोटेशनान 3-3 वरांनी थोडे कडेन 3 वरांनी बदलचो पडटा, आतांच्या घडीक जो आसा पळय थंयसर सिलिंडर्स जे आसा पळय न्ही हे म्हणजे 3-4 दिसां पयलीं तर 400-500 सिलिंडरांनीच मॅनेज जाताले, बट राती ऑलमोस्ट ते 1000 आसपास वचपाक लागला, आमचो हे आहा की ते 1200 पर्यंत सुद्दां आमी मॅनेज करूं शकतले, आनी आज आमी सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आयज दनपारच्यान सुरू करता, एकदा सुपर स्पेशलिटीन जर शिफ्ट केले जाल्यार आमकां ऑक्सिजन जो आसा तो मेन सेंट्रल आमच्या 20,000 टाकी भरल्या तितूंतल्यान येतलो, सो ऑटोमॅटिकली ते रेड्यूस जातले। कितले बेडांक ऑक्सिजन मेळपाक शकता? एट प्रेझेंट तरी आमी 2 फ्लोर म्हणजे 150 बेड सुमार थंय मॅनेज जावपाक शकता, आनी दुसरी गजाल बरी गजाल की आमकां ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ऑलरेडी म्हणजे 30 काल सब दिसले आयज 30 आमकां हांगा मेळटा जीएमसी खातीर मेळटा, अशें करून आमी 150-200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वेदांतानय दिल्या, इवन जो फॉमेंतो कंपनीचे परवा पर्यंत पावता तेय बी दिता, अशें प्रायव्हेटली आमकां सोर्स करून दिता, सो डॅट तेजेर आमकां ऑक्सिजनची गरज आमची भागतली हाजे आमकां कळ्ळें। टँक सिस्टम आहा न्हू, तेका टँकरान घालचो पडटा ऑक्सिजन, टँकर डायरेक्टली टँकर येवन त्या टँक सिस्टमीन भरतली, जे आमी सावथाक चालू केला, म्हणजे सावथाक आमचे आतां डेली टँकर 6,000 टँक भरता आनी ताज्या उपरांत आमी टँकेतल्यान सगळो ऑक्सिजन जो तो दिता, हांगा 20,000 टँक आसा, टँकेतल्यान हाडून भरतले आनी ताज्या उपरांत तो स्ट्रीमलायनी चालू। लिक्विड सप्लाय बरोबर आहे आपल्याकडे येतो तो, म्हणजे लिक्विड सप्लाय बरोबर आहे, जो आपला आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जो अलोकेशन दिलेला आहे, ओके, ताजे लिक्विड सप्लाय आपल्याला होते। तरी राती थोडे आमकां लोक मेळते म्हणतात, डॉक्टर सांगता आमच्याकडे सिलिंडर ना, तुम्ही आपलं प्रायव्हेट, राती थोडासा वेळ जो आशिल्लो हो प्रॉब्लेम झाला, बट ताज्या उपरांत थंयसर रोखडेच 60 सिलिंडर पावले,
ताज्या उपरांत राती हांव कंटिन्युअसली मॉनिटर करतालां की रातभर थंयसर सिलिंडर हे परत येतूय असले. आतां येना फुडें सकाळीं हांवें मॉनिटर केला एका वाटात मातसो म्हणजे 10 मिनटां खातीर जालो पडटा तेका हांवें पटकन सिलिंडर दिवपाक लायला. हांव पर्सनली जे आमची टीम आसा पुराय ही टीम ऑक्सिजन सिलिंडरची मॉनिटर करीत आसा. वॅक्सिनेशन केव्हा पर्यंत सुरू होईल? आता 36 वॅक्सिनेशनचे परत 18-30 हांकां जशें वॅक्सिनेशन मेळटा सुरू जातले. बट हेज्या खातीर मेन आमी रजिस्टर स्टेप अप हॉस्पिटल जी आसा ती सुरू करता. कदाचित आयज दोन कडेन जावपाक शकता. म्हणजे आमी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेप अप हॉस्पिटल म्हणून करता, बिचोलेन करता, परत आमी आयज आमचे हितूर कासावले सुरू जाता आनी चिकालीम PHC हे दोन कडेन आमचे स्टेप अप हॉस्पिटल्स जी आसा. हे हातून काल हांवें सगळ्या डायरेक्टर ऑफ हेल्थ सर्विसीस हांकां इन्स्ट्रक्शन्स दिल्या आनी तेज्या कडल्या तेज्यांनी ज्या ज्या सगळ्या PHCच्या डॉक्टरांनी स्टेप अप हॉस्पिटल जे कोमॉर्बीड आसा तेंच्यांनी जाता तितके बेगीन स्टेप अप हॉस्पिटलांत त्या त्या तालुक्यान एडमीट जावचे, जेणे करून ते ऑक्सिजनाचेर वयचे पडचे ना, जेणे करून कॉम्प्लिकेशन जावचे ना. पत्रकारांचं वॅक्सिनेशन केव्हापासून सुरू पत्रकारांचं सुरू करतो लगेच.